सिमरन सिमरन उठ बाळा उठ, हे बोलत का नाही सिमरन सिमरन? मी प्रयत्न करेन, यानंतर मी तुला कसलाच त्रास नाही देणार। तिला यावेळी माझी गरज आहे। अरे इतकं कोणी परकासाठी सुद्धा करतं आणि ती तर लट्टन इकडे ये। मला तर सगळं समजतंय, पण वैदेही तिला काय सांगणार? काय सांगू तिला की कोणाचा फोन आल्यावर तिचा नवरा अचानक निघून गेला? बघ लट्टन, जर वैदेही या घरात नसती तर मला काहीच हरकत नव्हती, पण ती आता याच घरात राहतीये। आता तुझे विचार देखील खूप उत्तम आहेत। त्या मुलीची तब्येत खराब आहे, ती बेशुद्ध आहे आणि तुला ह्या सगळ्या अशा गोष्टी सुचत आहेत। आता काही दिवसांपूर्वी ती माझ्या मुलीसारखी होती, माझ्यासोबत राहणार होती, आणि आज जेव्हा माझी पहिली पत्नी परत आली आहे तर तुला वाटतं की मी तिला विसरून जावं? विसरू की ती मुलगी दिवस रात्र माझी बाबा बाबा म्हणून आठवण काढते। आत्या, जेव्हा गोष्टी मनाच्या जवळ असतात ना तेव्हा त्या विसरता विसरत नाहीत। मनाची नाती जन्मजात खुणांसारख्या असतात, सहजतेने पुसले नाही जात। मला तुझ्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती। मी जातोय। हा लट्टन पण ना आपल्या कामापुढे काहीच दिसत नाही, तू काळजी करू नको। काय झालं रोशनी, तू इतकी चुपचाप कशाला बसलेस? काय नाही मुन्ना, बस विचार करत होते की मी अशा प्रकारे नवनीतजींना फोन करून ठीक केलं की नाही। तू असं कशाला विचार करतेस? या आधी तर तू कधी त्यांच्याबद्दल असा विचार नाही केलास? मुन्ना, या अगोदर परिस्थिती वेगळी होती। दत्तात्य आणि सिमरन त्यांच्या आयुष्याचा भाग बनणार होते, पण आता ती परिस्थिती नाहीये। आता नवनीतजी त्यांच्या लाईफमध्ये स्वतः इतकी डिस्टर्ब असतील आणि त्यावरून मी त्यांना अचानक फोन करून अडचणीत टाकलं। रोशनी, तू काही चुकीचं नाही केलंस, तू जे केलंस सिमरनसाठी केलंस। तसं पण तू म्हणायचीस ना की जे काम खऱ्या मनाने कोणाची मदत करण्यासाठी केलं जातं ते कधी चुकीचं होऊच नाही शकत, म्हणून मी म्हणतो टेन्शन नको घेऊ प्लीज। हाय हाय माय हनी बनी, हाउ आर यू? आई एम फाइन एज ऑलवेज, व्हाट्स अप विथ यू? नथिंग यार, वही मी आणि माझं बोरिंग लाईफ। तुझ्या बोरिंग लाईफला थोडं स्पाइस अप करूया। कसं? पहिलं तू मला हे सांग की तू होळीला काय करतेस? काही खास नाही, तसंच जशी खेळतात साधी सुधी, नेहमीसारखीच। नो, ह्या वेळेस इट विल बी रिअली कलरफुल फॉर यू। मी तुला माझ्या फार्म हाऊसवर इन्व्हाइट करत आहे, विल यू कम? ऑफकोर्स आय विल कम। नक्की ना, बघ तू किती धमाल किती मस्ती करूया, अशी होई जी तू कधी बघितलीच नसशील। विल हॅव अ ब्लास्ट। काय सांगतेस काय? अच्छा हनी, आणखी एक विचारायचं होतं। काय मी माझ्या मित्राला घेऊन येऊ शकते? श्युअर, डेफिनेटली। आणि मी तर सांगते कोण अजून येत असेल तर त्यांना देखील घेऊन ये, एव्हरी वन इज वेलकम। तू तुझ्या बहिणींना पण घेऊन ये, दे विल ऑल्सो एन्जॉय। अरे यार, त्या सगळ्या यापासून लांबच असतात। एनी वेज बघून घे तू, आय हँग अप नाऊ। ओके, बाय बाय। येस, thank you.
अंकल बरं झालं, मलेरिया नाहीये. मग बाळा ताप का नाही उतरत आहे? बाळा दुसरा काही आजार तर नाही ना? नाहीतर आतापर्यंत तर ही बरी झाली असती. काकी त्याच गोष्टीची मला पण काळजी आहे. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण ताप अजून कमी होत नाहीये. बहुतेक मला असं वाटतं की या मुलीच्या डोक्यात एखादी गोष्ट ठामपणे बसली असावी जी हिला डिस्टर्ब करत आहे. दिवस रात्र इट्स काइंड ऑफ मेंटल डिस्टर्बन्स शी इज गोइंग थ्रू. मेंटल डिस्टर्बन्स साठी काहीतरी इलाज असेल. नमस्ते. सिमरन जवळ बसू शकतो? हो नक्की, का नाही, या. चल शारदा. मी मानतो की आपला तसला तर काही नाहीये, पण सांगायचं तरी होत असणार. काय हालत झाली आहे बघ मुलीची, असं कोणी वागतं का? बाबा बाबा, आय एम सॉरी. मी कोणालाही न सांगता नवनीतजींना बोलवून घेतलं. तुम्हा लोकांना विचारलंच नाही. मी बरोबर केलं ना बाळा? ऑल्स वेल इट्स एंड वेल. कधी कधी जे मोठे नाही करू शकत ते छोटे करून दाखवतात. मनात माझ्या देखील आलं होतं बाळा, पण माझी इतकी हिंमत नाही झाली. तू हे सगळं करू शकतेस बाळा, कारण तुझं मन अगदी पवित्र आहे, साफ आहे. तू नेहमीच दुसऱ्यांच्या भलाचा विचार करतेस, आणि जो दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतो ईश्वर त्याची नक्कीच मदत करतो. हो बाबा. बाजूला हो, मला सिमरनला बघायला जायचंय. खूपच लवकर आठवण आली तुला सिमरनची. पूर्ण दिवस तर तू मला कुठे दिसली नाहीस. सगळे जण आहेत ना तिची काळजी करण्यासाठी, आणि कोणाचं पर्सनल काम पण असू शकतं ना. ओ राईट राईट राईट, मी तर विसरूनच गेलो होतो की तुझ्यासाठी तुझी पर्सनल लाईफ आणि पर्सनल काम किती इम्पॉर्टंट आहेत. टॉन्ट मारू नको प्रियांशू, तू त्या दिवशी पण माझ्याशी असाच वागलास, तरी मी तुला काही नाही बोलले. आता मी तुला एक चान्स आणखी देते. अच्छा, काय आहे तो चान्स? चान्स असा आहे की एक माझी श्रीमंत मैत्रीण आहे. तू कपडे व्यापारी सेठींचं नाव ऐकलंशील? त्यांची एकुलती एक मुलगी, तिने मला तिच्या फार्म हाऊसवर होळीसाठी बोलवलंय. जर तुझी इच्छा असेल तर मी तुला घेऊन जाईन. तू येशील माझ्याबरोबर? तू उत्तर नाही दिलंस. थँक यू, खूप खूप आभार. तू तुझ्या पार्टीज एन्जॉय कर, मला त्यात काळी मात्र इंटरेस्ट नाहीये. आता मला सगळं काही समजलं आहे. काय समजलंय? की मला तुझ्याशी कोणतंही रिलेशन नाही ठेवायचं. गुड बाय. दृष्टी दृष्टी इकडे ये जरा.
काय झालं आई? काय करत होतीस? मी काय केलं? मी सगळं ऐकलंय. बघ बाळा, तुला मुलं तर खूप मिळतील, पण प्रियांशू सारखा जीवनसाथी मिळणं फार कठीण आहे. तुला माहितीये ना त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे, तरीही तू त्याच्याशी अशा तऱ्हेने बोलत होतीस. मला माहितीये तुलाही अशी वरवरची चमकधमक खूप आवडते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नाती काचेप्रमाणे असतात. एकदा का ती तुटली तर पुन्हा नाही जुळत. आई मला हे सगळं माहितीये. आणखीन काही? मी सुद्धा तुला चांगलंच ओळखते. ज्या माणसाकडे वस्तू असते ना त्याची किंमत त्याला नसते, जशी तुला माझी नाहीये. ज्या मुलांना आई नसते ना त्यांना जाऊन विचार आई म्हणजे काय. माझं कर्तव्य आहे बाळा तुला समजावणं. आत्ता देखील वेळ आहे, सांभाळ स्वतःला, नाहीतर आयुष्यात कायमची एकटी पडशील. लता आत्या आणि तुझ्यासारखं जगण्यापेक्षा चांगलं आहे की मी एकटीच राहीन. बाबा तुम्ही कुठे जात आहात? कुठे नाही जाणार बाळा. सिमरन कशी आहेस तू? बरं, तुला भूक लागली असेल ना, सांग काय खाणार? चॉकलेट आईस्क्रीम काय घेऊन येऊ तुझ्यासाठी? नाही ताई, मला काही खायला नको. बाबा तुम्ही इथेच आहात ना? हो बाळा, मी आहे, कायम तुझ्या सोबत आहे. मला फक्त पाणी हवंय. हो आंटे. आत्या तू इथेच थांब सिमरन जवळ, मी घेऊन येते. आता आणते. अगं रोशनी बाळा, अशी पळत पळत कुठे चालली आहेस? बाबा आई सिमरन शुद्धीवर आली. शुद्धीवर आली कशी? चला ना तिचा आवाज ऐकूया, किती वेळ झाला तिचा आवाज ऐकून. अगं शारदा जरा धीर तर धर, आता आताच तर शुद्धीवर आली आहे ती, थोडा वेळ जरा तिच्या आई सोबत घालवू दे, मग मनसोक्त बोल तिच्या सोबत. हे देवी मग तुझे खूप आभार, खूप खूप आभार. अरे कुठे चाललीस? आई ते सिमरन साठी पाणी आणायला. चला चला. हो चल चल. काय करतोस? खेळ तुझी चाल? अगं विचार तर करू दे. विचार न करता कसा काय खेळू? कर कर. तसं जीवनात प्रत्येक काम विचारपूर्वक करायला हवं. ही गोष्ट तर आता माझ्या लक्षात आली आहे. चल असू दे, जेव्हा उठाल तेव्हाच सकाळ. आता चाल खेळ. एवढा विचार करून तरी काय करणारेस? आता चाल खेळ. तू तर तसंही जिंकलीच आहेस. यु नो ध्रुव, बरं केलंस की तू माझं ऐकलंस. कुठली गोष्ट? हीच की जोपर्यंत तू या अल्कोहोलिझम नावाच्या आजारापासून बरा नाही होणार तू ऑफिसला नाही जाणार. ख्वाहिश, मी तुला वचन दिलं आहे आणि यावेळी मी माझं वचन नाही तोडणार. माझ्या फॅमिलीला वाचवण्यासाठी मला जे काही करावं लागेल ते मी नक्की करेन.
माणसाने जर निश्चय केला तर काय नाही करू शकत। ध्रुवे विड्रॉल सिम्पटम्स आहेत, यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे। हे जवळजवळ 120 तास राहतात। नमस्ते काका, नमस्ते काकी। नमस्ते बाळा, ये बाळा, आता कशी तब्येत आहे सिमरनची? काका मला नाही वाटत की इथे माझी काही गरज आहे। शी इज ॲब्सोल्युटली फाईन। थँक्यू बाळा, हे सगळं तुझ्या इलाजाने शक्य झालं। नाही काकी, हा माझ्या इलाजाचा परिणाम नाही आहे, हा तर नवनीतजींच्या उपस्थितीचा परिणाम आहे। जेव्हा एखादी व्यक्ती कोणाशी अंतर्मनातून जुळलेली असते आणि त्याला त्याच्याशी भेटायचं असतं, तेव्हा ना कोणते औषध कामी येतं आणि नाही कसला इलाज। बस एकच गोष्ट कामी येते आणि ती आहे त्या व्यक्तीची उपस्थिती। तर तुम्हाला थँक्स नवनीतजींना करायला हवं। डॉक्टर, हिच्या गोळ्या कधीपर्यंत चालणार आहेत? नवनीतजी, मला नाही वाटत की आता सिमरनला औषधांची गरज आहे। बरं काका, मी येतो, अनुमती द्या मला। थँक्यू बाळा, थँक्स अ लॉट। अहो अंकल, यात कसलं थँक्स, मी सुद्धा या कुटुंबाचा हिस्सा आहे। बाय। सिमरन बाळा, तू रागावलायस? नाही काकी, तुमच्यावर का रागवू मी? नाही नाही, माझ्यावर नाही, दृष्टीवर। ती शरीराने वाढली आहे पण अजूनही बालिशपणा खूप आहे तिच्यात। तिच्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ। मला माहिती आहे की ती बालिश आहे, पण ती आता हळूहळू काही ऑकवर्ड होत चालली आहे। तिचे विचार पूर्णपणे मटेरियलिस्टिक होत चालले आहेत। तुम्ही मोठे आहात, तुम्ही तिला समजावा, नाहीतर एक दिवस ती अशा खड्ड्यात पडेल जेथून तिला बाहेर काढणार कोणीच नसणार। काय झालं ध्रुव? माझं डोकं फार दुखतंय, असं वाटतं की कोणीतरी हातोडी मारली असावी। काळजी करू नको, जस्ट रिलॅक्स, ज्यूस पी। नाही, मला काही नकोय, मला फार भीती वाटते। असं वाटतंय की मी एखाद्या प्लेन मध्ये बसलोय आणि ते क्रॅश होणार आहे। आय कॅन सी माय डेथ, आय कॅन सी इट। मी सांगितलं ना ध्रुव, शांत हो, ही भीती तर तुला थोड्या वेळच वाटेल। जर तू हा पिरियड घालवला ना, देन एव्हरीथिंग विल बी ऑलराइट। सांभाळ स्वतःला ध्रुव, जस्ट रिलॅक्स। हा रोशनी बोल। मुन्ना, आता सिमरन अगदी बरी आहे। काय बोलतेस? येस, आपल्याला माहितच होतं, आपल्याला माहितच होतं की ती लवकरच बरी होणार आहे। पण यार, लहान आहे ना, म्हणून सगळ्यांना थोडंफार टेन्शन तर होतच ना। या चक्करमध्ये तर आपल्याला झोप नाही आली आहे आणि आपण बसून वडापाव खातोय। मला माहिती मुन्ना,
आम्ही तरी कुठे झोपू शकलो? आणि मला हे सुद्धा माहित होतं की तूही झोपला नसणार, म्हणूनच तर फोन केला की तुला सांगूया की सिमरन अगदी बरी आहे आणि तू सुद्धा रिलॅक्स हो. हा पण प्रियांशुजी काय म्हणाले? ते तर सिमरनची हालत बघून अगदी घाबरले होते आणि म्हणाले की जर ताप कमी झाला नाही तर हॉस्पिटलाइज करावं लागेल. मग तिला शुद्ध कशी आली? मुन्ना ते नवनीत अंकल आल्यावर माहित नाही कसं अचानक बोलू लागली. बघितलं, आपण तुला बोललो होतो ना की हा आजार आतलाच आहे. रोशनी, होत काय की कोणाच्या मनावर एखादी गोष्ट लागली ना मग ती गोष्ट दवादारूने नाही जात, तो आजार फक्त प्रेमानेच बरा होतो. मी खूप प्रयत्न केला की त्यांना दारूपासून दूर ठेव, पण जेव्हा त्यांची हालत बघितली तर शेवटी हरून मला त्यांना थोडी दारू द्यावीच लागली. कोणाची वाट बघतीयस? मला माहितीये तू लट्ट्यांचीच वाट बघत आहेस. हो ना?